फ्रेंड्स, मी स्नेहा. कुकिंग रिलेटेड मी आज टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे. कुकिंग गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहे, त्यामुळे महिन्याचं बजेट कोलमडत आहे. त्यामुळे गॅसची बचत करणं अत्यावश्यक आहे. तुमच्या घरातही स्वयंपाकाचा गॅस लवकर संपत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. टिप्स नंबर एक, की आपला गॅस ज्यावेळेस आपण जोडतो तेव्हा कॅलेंडरवर त्याची तारीख लिहून ठेवायची. आणि बघा, मत आता बघा, 965 रुपये झाली आहे. 1.5-2 महिन्यातून मला गॅसची टाकी लागते. वर्षातून आपल्याला 12 टाक्या मिळतात. नंबर दोन, की रात्री झोपताना रेग्युलेटर ऑफ करून झोपा, त्यामुळे गॅस गळतीचा पण धोका कमी होतो. जर गॅस गळती असेल तर आपला गॅस वाया जाऊ शकतो. टिप नंबर तीन, एकाचा चहा न बनवता सर्वांचा चहा एकदाच बनवा, त्यामुळे गॅस बचत होईल. टिप नंबर फोर, कडधान्य डाळी रात्री भिजत ठेवा, त्यामुळे कमी गॅस त्याला लागेल आणि लवकर त्या कडधान्य शिजून निघतील. कालावधी पण कमी लागेल, त्यामुळे कडधान्य शक्यतो रात्री किंवा 1-2 तास आधीच भिजवा. टिप नंबर फाईव्ह, प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजतं, त्यामुळे गॅस कमी लागतो आणि आपली कुकिंग प्रोसेस पण फास्ट होते आणि गॅसची पण बचत होते. आणि जेवढं पाणी आहे तेवढंच पदार्थामध्ये घाला, त्यामुळे पाणी जास्त घातले तर गॅस अधिक वाया जातो. पाणी आटण्यासाठी गॅस खूप वेळ खर्च होतो. आणि भांड्यावर झाकण ठेवूनच अन्न कोणतं पण शिजवा. प्रेशर कुकर झाकण लावल्यावर जी वाफ तयार होते त्याच्या प्रेशरवर, म्हणजे त्याच्या दबावावर अन्न लवकर शिजते. टिप नंबर सिक्स, कढई आपण लगेच ठेवल्या गॅस वरच आपण ती कोरडी करतो, तसं न करता एका रुमालनी ती कापडनी पुसून घ्या, त्यामुळे आपलं गॅसची बचत होते. आणि आवश्यक तीच भांडी वापरा स्वयंपाक करताना. आणि भाज्या बनवताना सगळी तयारी आधीच करून ठेवा, त्यामुळे गॅस पण आपल्याला कमी लागेल. गॅस पेटवण्याआधी सगळ्या भाजीची तयारी करून ठेवा. टिप नंबर सात, की आपण शक्यतो भाज्या लवकर शिजण्यासाठी त्या ताटावरती गरम पाणी करायला ठेवा, त्यामुळे आपल्या भाज्या लवकर शिजतील. टिप नंबर आठ, जेव्हा आपला गॅस येतो तेव्हा वजन करा, चेक करा आणि त्याचं सील आहे का नाही ते पण बघा. 15.9 आहे. डिलिव्हरी लेते समय सील दोरा वजन की जाच करे. टिप नंबर नऊ, खूपदा अन्न सांडून कधी कधी दूध ओतू चहा ओतू जाऊन बर्नरची छिद्रे बुजून जातात, मग पुरेसा गॅस पेटत नाही किंवा बर्नरची ज्योत काजळीसारखी दिसते, मंद होते, त्यामुळे पदार्थ शिजायला वेळ लागतो. पर्यायाने गॅसही जास्त प्रमाणात वापरला जातो, त्यामुळे गॅसची शिगडी आपण स्वयंपाक झाल्यावर धुऊन पुसून काढतो, पण त्याचबरोबर तिचे बर्नर, तिचे बटणं, रेग्युलेटर, पाईप वगैरे सगळं आपण चेक केलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे. म्हणून शिगडी सर्व्हिसिंग 2-3 महिन्यातून करून घ्यावी, म्हणजे बर्नर स्वच्छ होतात आणि इंधन पण योग्य रीतीने वापरले जाते. हे गरम पाण्यात मी बर्नर घातले होते 1-2 तास भिजत, आणि ब्रेडच्या साह्याने असे सगळे क्लीन करून घ्यायचे. पूर्वी स्टोच्या पिन वापरल्या जात होत्या बर्नर स्वच्छ करायला. टिप नंबर 10, की पाईप रेग्युलेटर आणि पाईप दर 6 महिन्यातून तरी चेक करा. टिप नंबर 11, फ्रीजमधून भाज्या बनवायच्या आधी 1/2 तास 1 तास तरी काढून ठेवा आणि पाण्यात भिजू घाला, त्यामुळे भाज्या लवकर शिजतील. डायरेक्ट जर आपण फ्रीजमधनं भाज्या काढल्या आणि डायरेक्ट केल्या तर त्याला गॅस जास्त जातो शिजण्यासाठी, त्यामुळे 1 तास 1/2 तास तरी फ्रीजमधून भाज्या काढा. नेक्स्ट टिप, जर आपले बघा बर्नरचे सगळे फ्लेम स्लो नाही आहेत का फास्ट आहेत बघा. जर स्लो असतील तर त्याचं सर्व्हिसिंग करून घ्या. आणि आपली गॅसची फ्लेम जर येलो सगळी खूप दिसत असेल तर आपल्या गॅस शेगडीमध्ये प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सर्व्हिसिंग करून घ्या.
टिप नंबर 12 की दूध तापत ठेवून आपण इकडे तिकडे काम न करता किंवा टी व्ही न बघता दूध असेच 15-20 असेच आपले दूध उकळत राहते. जर आपण टी व्ही बघत बसलो इकडे तिकडे काहीतरी कामात असलं तिथंच आपण किचनमध्येच असताना दूध उकळून घ्यायचं. एक उकळी आली की गॅस लगेच बंद करून टाकायचा. किती असं जर जास्त दूध उकळत ठेवलं तर आपला लवकर गॅस संपतो. त्यामुळे एकच उकळीवरती आलं की गॅस लगेच बंद करून टाकायचा तिथेच थांबून. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला जर हेल्पफुल माझ्या टिप्स असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.